काही वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, निसंग तुम्हासी राहणे एकट नाही कटकट साहू येत, ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, तुका म्हणे नाही मिळू येत शिळा, तुका म्हणे नाही मिळू येत शिळा, रंगासी सकळा स्फटिकाची, ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, ढोबा रखुमाई हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून हा प्रार्थनापरक असा हा अभंग आहे. आणि या प्रार्थनेमध्ये एक अलौकिक अशा प्रकारचं मागणं महाराजांनी मागितलेलं आहे. प्रार्थना मूळ शब्दातच अर्थ असा आहे, प्रकृष्ट अशा प्रकारची जी अर्थना त्याला प्रार्थना असं म्हणतात. उत्कृष्ट अशा प्रकारची, चांगल्या अशा प्रकारची, श्रेष्ठ दर्जाची जी याचना त्या याचनेला प्रार्थना असं म्हणतात. आत्ताचा हा विज्ञानाचा काळ असला तरी देखील प्रार्थनेचं महत्व आजही लोक मानतात. त्याचं कारण असं, एक काही वर्षापूर्वी चांद्रयानामध्ये बसून काही मंडळी गेली आणि त्यांचा या पृथ्वीशी असलेला संपर्क तो तुटला. त्यावेळी पाश्चात्य लोकांनी आपल्या सर्व जगातल्या लोकांना विनवलं की तुम्ही सगळेजण या आणि त्या अदृश्य शक्तीची प्रार्थना करा की हे तीन जीव आमच्या हातात जिवंत सापडतील. योगायोग असा की त्या यानातनं उतरलेले तीनही जीव जिवंत परत मिळाले. सामर्थ्य कशाचं हा भाग दुय्यम आहे, पण आपल्याला हे जीव आपल्या हाती यावेत यासाठी प्रार्थनेची आवश्यकता आहे असं आजच्याही लोकांना वाटायला लागलेलं आहे. ही त्यातली समाधानाची गोष्ट आहे. प्रार्थना अनंत प्रकारच्या आहेत. प्रार्थनेमध्ये वैयक्तिक प्रार्थना केली जाते, प्रार्थनेमध्ये सामूहिक प्रार्थना केली जाते. वैयक्तिक प्रार्थना ही व्यक्तिहितासाठी असल्या कारणाने, व्यक्तिहिताच्या प्रेरणेनं ती निर्माण झाली असल्या कारणाने संकुचित स्वरूपाची असते. पण तीच प्रार्थना जर सामूहिक रूपाची निर्माण झाली तर तिचं जे प्रेरणास्थान आहे ते समूह असल्या कारणाने त्याच्यामध्ये असलेली जी घनता ती व्यक्तिगत प्रार्थनेपेक्षा अधिक असल्यामुळे ती सामूहिक प्रार्थना अत्यंत महत्वाची अशा प्रकारची आहे. किंबहुना वेदामध्ये गायत्री मंत्रामध्ये धियो यो नः प्रचोदयात यात नहा हा जो प्रयोग आहे हा बहुवचनी असल्या कारणाने यात सर्वांच्या कल्याणासाठी ते मागणं आहे. म्हणजे ही जरी संध्या वैयक्तिक केली जात असली त्यात हा गायत्री मंत्र म्हटला जात असला तरी सुद्धा तोही सामूहिक बुद्धीने म्हटला जातो ही त्यातली महत्वाची बाब आहे. आणि त्या दृष्टीने सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः या म्हणण्यामधला अर्थ काय, की सर्वांना सुखाची प्राप्ती व्हावी हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून सामूहिक प्रार्थना विशेष महत्वाची आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी जी प्रार्थना केली आहे पसायदानाच्या रूपाने ती प्रार्थना ही अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची, सामूहिक अशा प्रकारची आहे. त्या सामूहिक पद्धतीमध्ये महाराजांनी जे म्हटले ते बघा ना, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित, असं महाराजांनी सामूहिक पद्धतीचं मागणं केलं आहे. म्हणून त्यामध्ये असलेली जी घनता ती अत्यंत श्रेष्ठ अशा दर्जाची आहे. व्यवहारातल्या लोकांचा आणि या श्रेष्ठ पुरुषांच्या प्रार्थनेचा जर विचार केला, सामान्य माणूस प्रार्थना काय करील, सामूहिक प्रार्थनेमध्ये माणसो का वैयक्तिक प्रार्थनेत असो, सामान्य माणूस प्रार्थना अशी करील, वाढावे संतान घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य, वाढावे संतान घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य. आपल्याला मुलं बाळ व्हावीत, संपत्ती भरपूर मिळावी अशीच आपण प्रार्थना करू. इतकंच नव्हे तर अत्यंत बाह्यवृत्तीचा जर मनुष्य असेल तो ईश्वराजवळ गेला तरी म्हणेल कधी कधीसी लग्न माझे तुझं ठावे ईश्वर, यापेक्षा त्याची बुद्धी अधिक जाऊ शकत. इतकंच नव्हे कुणी असं म्हणेल व आता लोकसंख्येचं हे वाढतं प्रमाण असल्या कारणाने लोकसंख्येला पाहून वा त्याच्या वाढीच्या भयाला बघून वाढावे संतान अशी कुणी प्रार्थना करणार नाही. पण एक तर खरंच खावे प्यावे ल्यावे असावे सदैव हीच करी हाव संसारिक अशी तर प्रार्थना नक्कीच करी. म्हणजे यापेक्षा देहसंबंधी पदार्थापेक्षा तो अधिक प्रार्थना करू शकत नाही हा त्या सर्व म्हणण्यातला अर्थ आहे. म्हणून प्रार्थना जरी महत्वाची असली तरी विषयाच्या संबंधाने असणारा मनुष्य, विषयी पामर असलेला माणूस काय प्रार्थना करू शकतो हा त्यातला भाग आहे. मुमुक्षू काय प्रकारची प्रार्थना करील, कैमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण,
ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे, अशा प्रकारची प्रार्थना जो मुमुक्ष आहे तो करीत असे. प्रत्येकाच्या प्रार्थनेमध्ये त्याच्या अधिकाराचं दर्शन घडत असत. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अनेक प्रार्थना आहेत, अनेक प्रार्थना पर अभंग आहेत. प्रत्येक प्रार्थनेचं स्वरूप अगदी वेगवेगळं अशा प्रकारचं आहे. एका ठिकाणी महाराजांनी केलेली प्रार्थना अशी लोकविलक्षण याही अभंगामध्ये केली आहे, त्याप्रमाणे आणखी एका अभंगामध्ये महाराजांनी जी प्रार्थना केली आहे ती प्रार्थना अत्यंत लोकविलक्षण अशा प्रकारची. त्या प्रार्थनेचं स्वरूप महाराज असं प्रतिपादन करतात, प्रपंच ओसरो हे प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, 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 प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, अशा प्रकारची प्रार्थना केली आहे. असं अनेक अभंगामध्ये आपल्याला आढळतील. या अनेक प्रार्थनेपैकी एक लोकविलक्षण पण तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाची अशा प्रकारची महाराजांनी या अभंगामध्ये प्रार्थना केली आहे. आणि ती प्रार्थना दुसऱ्या चरणामध्ये महाराज करतात, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, समूळ समूळ वासना नुरवावी, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, समूळ वासना नुरवावी, ही प्रार्थना महाराज अशी करतात, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, असं मला करून ठेवा. ऐसे म्हणजे कैसे असं मात्र या चरणामध्ये कुठे दिसून येत नाही. या चरणामध्ये ज्या मागे त्याचा संबंध असल्या कारणाने इथे महाराज म्हणतात, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, ऐसे म्हणजे कैसे असा जर प्रश्न महाराजांना विचारला तर त्याचं उत्तर मात्र महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दिले, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा,